नमस्कार मित्रांनो, बकरी पालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी नितेश खंडारे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. चला तर मित्रांनो, आज आपला विषय आहे शेळी गाभण आहे की नाही हे कसे ओळखावे. मित्रांनो, गर्भधारणा आणि गर्भार काळ शेळ्या व मेंढ्या दोन्हीचा जवळपास समानच आहे. साधारणपणे त्यांना गर्भार काळ हा 145 ते 150 दिवस म्हणजे जवळपास 5 महिने आहे. सहसा शेळ्या वसंत ऋतूमध्ये करड्यांना जन्म देतात. शेळ्या जर गर्भार असेल तर ती काही चिन्हे दाखवते, पण ती चिन्हे शोधण्यासाठी अनुभव व प्रशिक्षणाची गरज असते. गर्भवती शेळी शोधणे सोपे नाही. शेळी ही गर्भार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या पशुवैद्यांकडून असतो. पण जर आपण स्वतः जर शेळी गर्भार आहे हे ओळखले तर आपण योग्य नियोजन करू शकतो. चला तर बघूया गर्भार शेळी कशी ओळखावी. सर्वात आधी बघूया गर्भार शेळी हाताने कशी तपासावी. आपल्या शेळीच्या पोटाला स्पर्श करा. जर शेळीचं पोट इतर सामान्य शेळ्यांपेक्षा भिन्न वाटत आहे का हे तपासा. आपल्या हाताच्या बोटाने हळूहळूपणे शेळीच्या कासेच्या म्हणजे थानाच्या थोडं समोर दाब द्या. काही जाणवते का ते तपासा. साधारणपणे एक गर्भवती शेळीचे पोट हे इतरपेक्षा थोडं कडक जाणवते. गर्भधारणा कालावधीदरम्यान आपण आपल्या शेळीच्या कासेच्या समोरचा भाग दाबून आपल्या हाताने गर्भाच्या हालचाली जाणवू शकतो किंवा तपासू शकतो. तर दुसरी पद्धत आहे शेळी गर्भार राहण्याची चिन्हे. शेळी ही गर्भार असण्याचे काही लक्षणे असतात, ते फक्त आपणास अचूक ओळखावे लागतात. गर्भार शेळीची पचनक्रिया ही वाढलेली असते, म्हणजे ती शेळी आधीपेक्षा जास्त खाते व शांत राहते. 12 हप्त्यानंतर तिचे पोट सुजलेले असे वाटते. काही शेळ्यांचा पोटाचा आकार हा गोल असतो. अशा प्रकारे जर आपण शेळीच्या पोटाचे बारीक निरीक्षण केले तर शेळी गर्भार असल्याचे आपल्याला कळते. आणि जर आहे असा तुमचा अंदाज असेल तर त्या शेळीच्या पोटाचे निरीक्षण करा व तिच्या पोटाचा घेर मोजून घ्या. जर तिचे पोट 6 आठवड्यात 1 इंच वाढलं तर ती शेळी गर्भार आहे असे समजावे. पुढचा मुद्दा आहे शेळ्यांचा मध म्हणजे मांस काळ ओळखणे. जर शेळी ही बोकड लावल्यानंतर 3 हप्त्यात तिचा मांस काळ आली नाही तर ती गर्भार आहे हे समजावे. ही एक सोपी पद्धत आहे, पण जर शेळ्या ह्या बोकड्यासोबत अर्धबंदीचं पद्धती चरत असतील तर हे ओळखणं थोडं कठीण असते. शेळी जर मध काढत असेल तर ती आपली शेपूट वारंवार हलवते आणि ओरडते, याचाच अर्थ की तिला त्रास होत आहे. आक्रमक होते आणि दुसऱ्या शेळीवर चढण्याचा प्रयत्न करते. या काळात तिच्या दूध उत्पादनात सुद्धा कमी येते. तिची योनी या काळात सुजलेली असते आणि यातून एक पातळ द्रव निघत असतो. ती दिसायला घाण दिसते. या काळात ती बोकड्याच्या अवतीभोवती राहते व त्याचे ध्यान आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. चला तर मित्रांनो, पुढेही अशाच शेळी पालनसंबंधी नवनवीन उपयोगी माहिती मिळवण्यासाठी माझ्या सबस्क्राईब या चॅनलला